विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर ही आपल्या सोबत आहेत, त्यासोबतच आपले प्रतिनिधी विलास आठवले हे चर्चा करतात, थेट आपण विलास जी यांच्याकडे जाऊयात। बिल्कुल, खूप महत्त्वाचे म्हणजे ऐतिहासिक असा क्षण आहे। भारतीय राजकारणात असेल किंवा महाराष्ट्राच्या राजकारणात असेल, अशा प्रकारचा पेच अनेक राज्यांमध्ये निर्माण झाला, पण हा जो पेच आहे महाराष्ट्रातला हा पहिल्यांदाच निर्माण होतोय। म्हणजे राबियाची जी केस आहे त्याला सुद्धा काही अमेंडमेंट करायचेत का, यासाठीचा हा निकाल आहे। आणि राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष माझ्यासोबत आहे। राहुलजी मला सांगा, दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे। सुप्रीम कोर्टात एक खटला जो सुरू आहे तो विधानसभेशी निगडीत आहे। सुप्रीम कोर्टाने जे म्हटलं आहे की विधानसभा अध्यक्षांचे जे अधिकार आहेत ते अधिकार आम्हाला काही त्याला बाधा देता येत नाही, पण विधानसभा अध्यक्षांकडून चुकीचं काम झालं अशा प्रकारचा आरोप विरोधकांचा आहे। नाही बरं, आरोप करणं प्रत्येकाचा अधिकार आहे। आरोप केले म्हणजे काय ते सत्य आहे असं मला तरी वाटत नाही, परंतु सुप्रीम कोर्टाने घेतलेली भूमिका ही अत्यंत आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये संविधानामध्ये दिलेल्या तरतुदीनुसार आहे। आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये संविधानामध्ये एक्झिक्युटिव्ह लेजिस्लेचर आणि आपलं ज्युडिशरी ह्याच्यात तिघांनाही इंडिपेंडेंट आणि एक्सक्लुझिव्ह असं मानलं गेलं आहे। कोणाचाही कोणावर सुप्रिटेंडन्स नाही आहे, आणि त्यामुळे ज्युडिशरी त्यांचं काम करतं, लेजिस्लेचर आपलं काम करतं आणि एक्झिक्युटिव्ह ते त्यांचं काम करतं। अशा परिस्थितीत डिस्क्वालिफिकेशन पिटिशनवरती सुनावणी घेऊन निर्णय घेण्याचे अधिकार हे संपूर्णपणे विधानसभा अध्यक्षांचे आहेत। त्या अधिकारात विधानसभा अध्यक्ष जेव्हा डिस्क्वालिफिकेशन पिटिशन ठरवतात ती जर नियमबाह्य नसेल आणि घटनाबाह्य नसेल तर त्यात कोणी हस्तक्षेप करण्याचं कारण येत नाही। हां, निर्णय घेतल्यानंतर तो निर्णय जर का कोणाला वाटत असेल की नियमबाह्य आहे अथवा घटनाबाह्य आहे तर निश्चितपणे आर्टिकल 226 आर्टिकल 32 खाली हायकोर्ट सुप्रीम कोर्टमध्ये ते याचिका दाखल करू शकतात। पण जोपर्यंत अध्यक्ष निर्णयच घेत नाहीत तोपर्यंत अशी याचिका एंटरटेन करण्याचा काही प्रश्नच येत नाही। नरहरी झिरवळ यांनी जे काही अपात्रतेची नोटीस बजावली होती त्याचं पुढे काय झालं, त्याच्यावर काही कारवाई झाली नाही असा एक दावा आहे। नाही बघा, एकदा आपल्या संविधानामध्ये आणि नियमांमध्ये ही तरतूद स्पष्ट आहे की एखादी नो कॉन्फिडन्स मोशन जेव्हा नोटीस दिली जाते तेव्हा ती नोटीस दिल्यानंतर 7 दिवसाच्या नंतर ती हाऊसमध्ये टेबल होते आणि हाऊसमध्ये टेबल झाल्यानंतर त्यात 29 लोकांनी अनुमोदन दिल्यानंतर ती कॅरी फॉरवर्ड होते। त्यामुळे ती नोटीस दिलेली ह्याची मला माहिती आहे, त्यामुळे ती नोटीस आता त्या सेशनमध्ये टेबल झाली नसल्यामुळे लॅप्स झाली असावी, पण त्यानंतर नवीन नोटीस आली असेल अथवा ह्या संदर्भात ती माहिती घेऊन बघायला लागेल। तरुण विधानसभेचे अध्यक्ष आहेत, थोडंसं तुम्हाला असं वाटतं की खूप अवघड आहे, जरा टफ फाईट आहे? नाही, सगळं नियमाप्रमाणे आपण काम करतो, कायदेप्रमाणे काम करतो, विधानसभा नियमांचा अभ्यास करतो, विधानसभा डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबर्स ऑन द ग्राउंड ऑफ डिफेक्शन रूल्सचा बरोबर वापर करतो आणि संविधानात दिलेल्या तरतुदींना नीट समजून घेतो, त्यामुळे कठीण त्याच्यात काय नाही आहे। कायद्याप्रमाणे आणि नियमांप्रमाणे जर कार्य केलं तर त्यात कठीण काहीच नाही। अपात्रतेची जी 16 आमदारांची नोटीस आहे त्याच्यावर खूप उहापोह होत आहे। म्हणजे उद्धव ठाकरे गटाचं असं म्हणणं आहे की कोर्टाची चूक झाली, आता हा कोर्टाची चूक झाली हा मुद्दा वेगळा, पण ज्या प्रकारे नरहरी झिरवळ यांच्यावर अविश्वास ठराव आणला गेला त्यांनी नोटीस काढल्यानंतर त्याच्याबाबत काय तरतूद आहे? म्हणजे एखादा अध्यक्ष असेल, म्हणजे अध्यक्ष नसेल उपाध्यक्ष म्हणून तो काम अध्यक्ष म्हणूनच काम करतात ते, ही नोटीस बजावल्यानंतरची अविश्वास प्रस्ताव आणता येतो? हे बघा, एखाद्या पीठासीन अधिकारी याच्यावरती जेव्हा अविश्वासाचा ठराव नोटीसाद्वारे मांडला जातो तेव्हा नोटीस दिली जाते तर आपल्या कायद्यात स्पष्ट तरतूद आहे की, आणि असं सुप्रीम कोर्टच्या अनेक केसेसमध्ये पण असं नाबम रेबिया म्हणा किंवा इतर म्हणा ह्याच्यात प्रोव्हिजन आहे, ह्याच्यात अशी तरतूद आहे की अशी नोटीस बजावल्यानंतर सर्वसाधारणपणे ज्या पीठासीन अधिकाऱ्याविरुद्ध अशी नोटीस दिली असेल त्यांनी डिस्क्वालिफिकेशनवरती निर्णय घेऊ नये, कारण जर का तसं करायला दिलं तर कदाचित जी लोकं त्यांच्या विरोधात अविश्वास मांडत आहेत त्यांनाच बाजूला ठेवून तो ठराव ठरवण्यात यावा
असा पण प्रकार होऊ शकतो। आणि म्हणून कदाचित ह्यापाठचा रेशो असेल की प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस कुठेतरी कॉम्प्रोमाइज होऊ नयेत, म्हणून असा नियम किंवा असं तरतूद करण्यात आली असावी ह्याचा सगळ्यांनी भान ठेवायला पाहिजे। आणि शेवटी सुप्रीम कोर्ट असेल, इलेक्शन कमिशन असेल, विधानसभेच्या अध्यक्षांचं कार्यालय असेल, हे सगळे कॉन्स्टिट्यूशनल ऑफिसेस आहेत, संविधानाने बनवलेले हे सगळे अंग आहेत। आणि संविधानिक अंगांबद्दल आपण केवळ आपल्या मनासारखं घडलं नसेल आणि कुठचं भाष्य केलं तर मला वाटतं ते थोडंसं संविधानिक तरतुदींबद्दल किंवा संविधानाबद्दल कुठेतरी कॉम्प्रोमाइज केल्यासारखं होतं। त्यामुळे आपल्याला जर एखादी गोष्ट पटत नसेल किंवा मान्य नसेल तर त्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल रेमेडी अवेलेबल आहेत, आपण कोर्टात त्याची दखल मागू शकतात। कोर्टाचा निर्णय आपल्याला जर पसंत नसेल अथवा पटत नसेल तर आपण उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयात दखल मागू शकतात। सर्वोच्च न्यायालयाचा दखल निर्णय जर आपल्या विरोधात असेल तर एक भारताचा सुज्ञ नागरिक म्हणून संविधानावर जो विश्वास ठेवतो आणि ज्याला संसदीय लोकशाहीवरती विश्वास आहे त्यांनी ह्या सुप्रीम कोर्टचा निर्णय स्वीकारणं हे अपेक्षित आहे। दोन छोटे मुद्दे पत्रकारांना बोलायचं आहे। ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये उद्धव ठाकरे गटाची मांडणी होते, कपिल सिब्बल जे मांडणी करतात की आत्ताच्या अध्यक्षांना जर ही सगळी कारवाई करण्याची संधी दिली तर कदाचित त्यामध्ये न्याय मिळणार नाही, हे तुम्हाला चॅलेंजिंग वाटतं? आत्ताच्या आणि तेव्हाच्या अध्यक्षांचा प्रश्न येत नाही। जे अध्यक्ष विधिमंडळातील सभागृहात ज्यांची निवड झाली असतील तेच प्रिसाइडिंग ऑफिसर असतात आणि तेच निर्णय घेऊ शकतात। रेट्रोस्पेक्टिव्हली आपण कोणाला अधिकार देऊ शकत नाही, हे संविधानाच्या विरोधात असेल, संविधानाने दिलेल्या तरतुदींच्या विरोधात असेल आणि त्यामुळे अशी मागणी होऊच शकत नाही आणि स्वीकारलीच जाऊ शकत नाही। व्हीपच्या संदर्भात ही 2 आठवड्याची स्थगिती दिली आहे। जर एकनाथ शिंदे तुमच्या म्हणजे तुमच्या रेकॉर्ड प्रमाणे एकनाथ शिंदे यांची शिवसेना जी आहे, शिवसेना म्हणजे आता शिवसेना निवडणूक आयोगाने म्हटलेलं आहे त्याचाच गट आहे, दुसरा गट नाही आहे, जर व्हीप निघाला तर सर्व आमदारांना तो लागू असेल? हे पहा, शिवसेना विधिमंडळ गट हा 55 आमदारांचा आहे आणि ते आज पण रेकॉर्डवरती आहे। आजपर्यंत शिवसेना विधिमंडळ गटात फूट पडली आहे अथवा त्यातले काही आमदार स्वतःला वेगळा गट म्हणून ओळखू इच्छितात असं निवेदन अथवा रिप्रेझेंटेशन अजूनही महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांकडे किंवा त्यांच्या कार्यालयात प्राप्त झालं नसल्यामुळे आजही शिवसेना विधिमंडळ गट हा 55 आमदारांचा असणार आणि ओळखला जाणार। निवडणूक आयोगाने तर 2 गट दिलेत, एक उद्धव ठाकरे गट आणि बाळासाहेबांची शिवसेना एकनाथ शिंदे गट, तो किती लागू आहे विधानसभा? नाही, विधिमंडळ गट आणि पॉलिटिकल पार्टी ह्यात डिस्टिंक्शन आहे, वेगवेगळे आहेत आणि त्यामुळे त्या संदर्भातली अनेक जजमेंट्समध्ये पण असं रुलिंग दिलं गेलं आहे। त्यामुळे जोपर्यंत विधिमंडळ गटातल्या सदस्यांकडनं असं रिप्रेझेंटेशन येत नाही की आम्हाला वेगळा गट म्हणून समजण्यात यावा, तोपर्यंत काय आम्ही त्यांना वेगळा गट म्हणून समजू शकत नाही। आणि वेगळा गट म्हणून समजण्यासाठी शेड्यूल 10 जे जे क्रायटेरियाज आहेत, प्रोव्हिजन्स आहेत, ते सगळे ॲप्लिकेबल होतील। टेन्शन आहे तुम्हाला या सगळ्या घडामोडींचं? कोर्टामध्ये केस सुरू आहे, निवडणूक आयोगामध्ये सुरू आहे, इथे उद्या 27 तारखेपासून अधिवेशन होत आहे, टेन्शन आहे थोडंसं? विधानसभा अध्यक्ष म्हणून जेव्हा मी कार्यरत असतो, काम करत असतो, तेव्हा संविधानाने दिलेल्या अधिकारांच्या अनुसार मी काम करत असतो आणि त्यामुळे संविधानाचा वरती संपूर्ण विश्वास आहे, लोकशाहीवर संपूर्ण विश्वास आहे, त्यामुळे संविधानाने दिलेल्या तरतुदीनुसार काम करण्यात मला कोणत्याही प्रकारचा त्रास अथवा भीती वाटत नाही। खूप मोठी जबाबदारी आहे नार्वेकर यांच्यावर आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत कायद्याने काम चालतं हे दाखवण्याची खूप मोठी संधी आहे। आणि ज्या प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे, निवडणूक आयोगाने ज्या प्रकारे 2 गट केलेले आहे, निवडणूक आयोगाचे 2 गट या विधिमंडळातील पक्षाला लागू होत नाहीत, त्यामुळे एकच गट जो आहे तो इथे आहे आणि तो एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात आहे। सगळ्यात महत्त्वाचं, ज्या प्रकारे व्हीप लागू करू नका हा उद्धव ठाकरे गटाला सर्वात मोठा दिलासा आहे, त्याची अंमलबजावणी जी आहे ती विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर करतात की नाही करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे, त्यामुळे हा जो निकाल येणार आहे आणि या विधानसभेमध्ये जो निर्णय होणार आहे तो देशातील सर्व राज्यातील विधानसभेसाठी मार्गदर्शक ठरेल किंवा एक उदाहरण ठरेल। नक्कीच विलास, खूप खूप धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।